माजी मनसेध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावरती आहेत आणि याच विदर्भाच्या दौऱ्याला अनुषंगाने अंबादास दानवे यांनी टीका केली आहे की मनसे ही भाजपची शाखा आहे. कसं बघताय टीकेकडे? असं आहे, यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आम्हाला भाजपची शाखा म्हणताय. तुम्ही स्वतः काय पहिले एकदा बघा. शरद पवार साहेबांच्या प्राणी संग्रहालयातल्या पिंजऱ्यामधला मांजर झालेली आहे शिवसेना. पवार साहेबांच्या मांडीवर बसून त्यांच्या प्राणी संग्रहालयातल्या पिंजऱ्यातली मांजर झालेली आहे शिवसेना. त्यांनी आमच्याबद्दल बोलायची गरज नाही. स्वतःची शिल्लक राहिलेली सेना आहे ना, तेवढं त्यांनी वाचवावं. आणि अंबादास दानवेंची तर अंबादास दानवेंनी सन्मान्य राजसाहेबांबद्दल बोलूच नाही. त्यांना 4 दिवसाआधी शिवसेनेत कोण विचारत नव्हती. आता अचानक आमदार गेल्यामुळे शिवसेनेनं अंबादास दानवेंना महत्त्व आलं आहे. त्यामुळे त्यांनी कोणाबद्दल बोलावं? आणि हे सगळं आउटडेटेड नेतृत्व आहे शिवसेनेचं. संभाजीनगरमधले सगळे आउटडेटेड नेते आहेत. ते दानवे असतील नाही तर खैरे असतील. सतीशजी, जयंत पाटील यांनी पण राज ठाकरेंवरती असंच एक खोचं बघतो. ठीक आहे, राज ठाकरे बाहेर पडतात आणि स्वतःचा पक्ष वाढवतात, पण त्यांनी स्वतःचा पक्ष वाढवावा आनंद आहे. आम्ही आमचा पक्ष वाढवतोय, पण राष्ट्रवादी शिवसेना संपवते त्याचं काय? त्याच्याबद्दल जयंत पाटील काय करणार आहेत हे पहिले त्यांनी बघावं. या विदर्भ दौऱ्याचा कुठेतरी शिवसेनेनं धसका घेतला, त्यामुळे अशा पद्धतीच्या ठिकाणी येतात. मुळात असं आहे, सन्मान्य राजसाहेबांचा धसकाच आहे शिवसेनेला. आणि ज्या पद्धतीचा प्रतिसाद आपण काल चंद्रपूरला बघितला, नागपूरला बघितला, काल अमरावतीत बघितला, तो प्रतिसाद बघितल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारची त्यांची वक्तव्य येत आहेत. पण पिंजरातल्या मांजरांनी किती म्यावम्याव केलं तरी तो वाघाची डरकळी फोडू शकत नाही. दसरा मेळाव्याला घेऊन मुंबईमध्ये बऱ्याच घडामोडी घडतात. आज उद्धव ठाकरेंची सभा देखील होती, तर दसरा मेळाव्याला शिवसेनेसोबत परवानगी नाही दिली, तर उठून दसरा मेळावा करू असं देखील. असं आहे, तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्यांनी दसरा मेळावा करावा, त्यांना परवानगी द्यावी, हा त्यांचा आणि सरकारमधला विषय. आम्हाला काय आहे त्याच्यात देणं घेणं? त्यांना करायचं तर करतील, नाही करायचं तर नाही करतील. पण कितीही शिवतीर्थावर तुम्ही दसरा मेळावा केलात तरी मुळात विषय असा आहे की सन्मान्य बाळासाहेबांचे विचार आहेत का तुमच्याकडे? की जर विचारच तुमच्याकडे नसतील तर असे मेळावे घेऊन तुम्ही देणार काय लोकांना? हिंदुत्वाचे विचार देणार आहात का? मराठी माणसाचे विचार देणार आहात का? तुम्ही देणार आहात राष्ट्रवादीच्या पवार साहेबांचे विचार. ते द्यायला दसरा मेळावा कशाला हवा? ते कधी देऊ शकतात ते? मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज काय नेमका त्यांचा दौरा आहे? आज आमचे एक इथले पदाधिकारी आहेत कपिल निरगुड म्हणून. त्यांनी एक छोट्याशा गावात एक क्रिकेट अकॅडमी उभी केलेली आहे, त्याला भेट द्यायला सन्मान्य राज साहेब जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.